करोड आणि अब्ज रुपये आपण असताना आपल्या विरोधकाला देतो हे आपण लक्षात घ्या. अमेरिकेसारख्या देशाला आपण समजू शकतो, ते आपले मित्र आहेत. पण हे जे पेटीएम आहे चायनीज मालकीचं आहे. आणि आजच्याच वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे की चायनाच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले त्यांच्या नेव्हीला युद्धासाठी तयार व्हा. आता युद्ध कोणाशी? भारताच्या सीमेशी आहे, अफगाणच्या सीमेशी आहे, रशियाच्या सीमेशी आहे. हे युद्ध कोणाशी? त्यांच्याबरोबर झालं नाही, चायनाचं आणि आपलं झालेलं आहे. या सरकारचं धोरण आपण जर बघितलं तर हा बैल मुजेमार. गुजरात मधली ही मुजेमार. पेटीएमचा आपण वापर करतो, आपल्या विरोधकाला आपण पैसे देतो, त्याला श्रीमंत करतो, गब्बर करतो, लढाईचे पैसे देतो. आणि तोच आता म्हणतोय की आम्ही तुमच्यावरती आक्रमण करतो. ह्याला हा बैल मुझे मार नाही तर दुसरं काय? हा बैल मुझे मार. हे घे शस्त्र घे विकत आणि माझीच मारून. आता अशा या सरकारला ठेवायचं? या हिंदुत्ववाद्यांना विचारतो, तुमचं प्रेम गेलं कुठं? तुमचं प्रेम गेलं कुठं या देशावरचं? चायनासारख्या विरोधाला लाखो करोडो रुपये देतोय आणि डोकलामसारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. मग चायना बरोबर व्यवहार करायचा कशासाठी? गावामधलं भांडण झालं तर ते भांडण वाढू नये म्हणून आपण काय करतो की बाजूच्या रस्त्याने. पण इथे बाजूच्या रस्त्याने जाण्याचा भाग नाही, बाजूच्या रस्त्याने जाण्याचा भाग नाही. तर जाता जाता त्याच्या आमध्ये कोयता घे, विळा घे आणि तूच मला मार असं असणारं पंतप्रधानाचं धोरण मला त्या ठिकाणी दिसतंय. या सरकारचं धोरण त्या ठिकाणी दिसत. हे सरकार बदलल्याशिवाय नवीन परिस्थिती उभारणार नाही हे लक्षात. काँग्रेसवाले सुद्धा जेवढे चोर आहेत की जेवढे काय बीजेपीवाले आहेत. चोर चोर मसोरे भाई म्हणून त्यांचं चाललेलं आहे. तो राहुल गांधी का बोलतो हेच मला कळत नाही. राफेलवरती ज्यांनी करारनामा केला ते असणारं मनमोहन सिंग. तर ते विमान कितीला खरेदी केलं? राफेलचं जे फायटर आहे ते कितीला खरेदी केलं ते मनमोहन सिंग बोलू शकतो. तो अँटनी बोलू शकतो का? तो डिफेन्स मिनिस्टर होता. आता हा राहुल बाबा बोलायला सरळ सरळ काँग्रेसवाल्यांना बीजेपीच्या सरकारला बदनाम करायचं होतं किंवा इथला असताना यांनी केलेली चोरी लोकांसमोर आणायची होती तर मनमोहन सिंगला प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगायचं. आणि मनमोहन सिंगनी सरळ सांगितलं असतं की आम्ही जेव्हा राफेलचं डील हॉलंडे म्हणून असताना फ्रान्सचे राष्ट्रपती होते तेव्हा एवढा खर्च आम्हाला आला, 560 कोटीमध्ये आम्ही असणारं एक विमान घेत होतो. मोदींनी सांगावं त्यांनी असणारं हे विमान एवढ्यात का घेत? दूध का दूध, पाणी का पाणी झालं? विमान खराब नाही, खराब नाही. पण भांडण दलालीचं भांडण नाही हे असणारं लक्षात. हे दलालीचं भांडण आहे.
मार्फत खायला मागते. बीजेपी वाले फक्त विचारतात आहेत काँग्रेसवाल्यांना किंवा तुमचा दलाल कोण होता तो सांगा, नाही तर आम्ही सांगतो. नाही, हे आपण लक्षात घ्या. 2 रुपयाची वस्तू 10 रुपयामध्ये घ्यायचं, 8 रुपये कोणी खायचं याच्यावर नाही. खरा प्रश्न असणारा विचारला पाहिजे होता की भाई एवढी गरज होती तर एअरफोर्स वाल्यांनी सांगितलं की किमान 125 विमानं पाहिजेत, किमान 125 विमानं पाहिजेत. तुम्ही फक्त 36च का घेतली ते सांगा. सिक्युरिटीचा प्रश्न होता, एकशे पंचवीस आम्हाला पाहिजे. बीजेपीवाल्यांना मी विचारतोय की एअरफोर्सची रिक्वायरमेंट 125 असताना, त्यांची जरुरत 125 असताना तुम्ही फक्त 36च का घेतली याचा खुलासा करा. 36 ती या देशाची असणारी सुरक्षितता वाढणार आहे की या 36 फिरल्यामुळे या देशाची सुरक्षितता पुन्हा धोक्यामध्ये आली याचा तर उत्तर द्या. संविधानाने या देशाच्या खर्चावर अंकुश ठेवणारी जी यंत्रणा उभी केली ती यंत्रणा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल आहे. पण खर्च करतो त्याचा हिशेब चार्टर्ड अकाउंटंट करतो. चार्टर्ड अकाउंटंट करतो तसं सरकारने केलेला खर्च हा सुद्धा अकाउंट होतो आणि त्याचं नाव आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. 2 लाख कोटीचा स्पेक्ट्रम मधला घोटाळा झाला किंवा चुकीची पद्धत अवलंबली गेली म्हणून सरकारला 2 लाख कोटी टेलिकॉम सेक्टरमध्ये नुकसान झालं हे 2012 साली कोणी सांगितलं असेल तर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. ते जेपीसीने नाही सांगितलं. टेलिकॉम डिपार्टमेंटने जे स्पेक्ट्रम विकलं ते विकणाऱ्या पद्धतीमध्ये दोष होता, जाणीवपूर्वक दोष होता आणि या जाणीवपूर्वक दोषमुळे शासनाला 2.5 लाख कोटीचं नुकसान झालं. अहवाल कोणी दिला असेल तर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल की त्याच्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं. काँग्रेसवाल्यांना आम्ही असं विचारतो, आम्ही असं विचारतोय तुमचं तोंड कोणी बांधलं होतं की बाबा ह्या कंट्रोलर अँड ऑडिटर जनरलला सांगा की याचं ऑडिट करा आणि 3 महिन्यामध्ये अहवाल पार्लमेंटला सादर करा. कोणी मागणी तुम्हाला मागण्यापासून थांबव. हे जे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणून तुम्ही मागता, पार्लमेंटची कमिटी झाली पाहिजे आणि तीही 90 दिवस असताना तुम्ही मागताय. सभागृहाचं कामकाज पूर्ण झालं नाही तर सभागृहाबरोबरच ते समाप्त. आणि म्हणून मित्रो हे चोरांचं सरकार आहे, लुटारूंचं सरकार आहे. मोदीने 15-15 लाख खात्यामध्ये टाकतो म्हणून सांगितलं. विधान खोटं नव्हतं, विधान खोटं नव्हतं हे लक्षात घ्या. पण पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची नियत फिरली असं एक लक्षात. तो इथल्या भांडवलदाराशी इमानदार झाला हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून सगळे कॉन्ट्रॅक्ट, अरे बाबा तुम्ही जप्त करणार आहात पण त्याची प्रॉपर्टी राहिली किती हे तर सांगा, दिसत नाही. आणि म्हणून माझा आपला आव्हान आमची टोळी आहे हिला पुन्हा सत्तेपासून येऊन थांबवायचं असेल तर सत्ता ही तळागाळातल्या माणसापर्यंत पोचली पाहिजे हे आपण सर्व लक्षात घ्या.
इथला कुंभार असेल, लोहार असेल, सोनार असेल, सुतार असेल, कैकाडी असेल, मालदार उडी असेल, या देशाचा आमदार आणि या देशाचा खासदार हा झाला पाहिजे हे आपण लक्षात. आज सत्ता कुटुंबामध्ये काही नाही. आज कुटुंबामध्ये काही नसल्यामुळे लुटारूंचा भागतं हे आपण लक्षात. ही रेस आपल्याला असताना चालू करायची. या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये कुंभाराला जाऊ द्या, लोहाराला जाऊ द्या, कैखाड्याला जाऊ द्या, घिसाड्याला जाऊ द्या, वडाराला जाऊ द्या, धनगर माळी तर जातीलच. या देशातल्या कुटुंबशाहीची सत्ता संपली की ग्रामीण भागातल्या विकासाची चर्चा सुरू. हा तो विकास थांबलाय, तो विकास थांबलाय. याच कारण ही कुटुंबशाही हे लक्षात. कुटुंबशाहीला स्वतःची सत्ता कायम ठेवायची आहे आणि कायम ठेवायची असेल तर अर्थशास्त्रामधला एक नियम आहे की उरलेल्यांना सगळ्यांना गरीब ठेवा, उरलेल्या सगळ्यांना अर्धपोटी ठेवा, उरलेल्या सगळ्यांना मागणारा ठेवा. आणि आपण देणारे झाले पाहिजे, दाते झालो. या देशामधला देणारा हा संपवला पाहिजे. सगळेच देणारे आहेत आणि सगळेच घेणारे आहेत हे आपण त्या ठिकाणी निर्माण करू, हे माझं आव्हान. आणि म्हणून मित्रो, आपण सुद्धा सामाजिक दृष्टिकोनातून बदललं पाहिजे हे लक्षात घ्या. इथे अनेक जणांना असं वाटतंय लांबला, काही जणांना फार चांगलं वाटतंय. उद्याच्या परितक्त्याने मुसलमानातला घटस्फोट झाला, नवऱ्याने घटस्फोट दिला की 7 वर्ष त्याला शिक्षा, ही तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. उद्याच्या इथे असणाऱ्या परितक्त्या आणि इथे असणाऱ्या ज्यांनी दुसरी बायको ठेवलेली आहे त्या पहिल्या भागातूनही मागणी करायला सुरुवात केली की मुसलमानाचा कायदा लागू करा. तुम्हाला कायदा लागू ना. प्रचारासाठी आम्ही मुसलमानांना धडा शिकवतोय. म्हणणं आहे की मुसलमानाने जर लग्न मोडलं, बायकोला नाव नांदवलं नाही, 7 वर्षाची शिक्षा ती मुसलमानापर्यंत जी ठेवलेली आहे ती सगळ्या हिंदूंपर्यंत केला, पहिली केस तुमच्या बायकोची मी तुमच्या विरोधात इतकं सोडा. जो मुसलमानाला केलेला कायदा आता तिपर्तनाचा आहे तो फक्त मुसलमान लागू करा, हिंदू नाही लागू करा, बौद्ध नाही लागू करा. पंतप्रधान पहिली केस तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार. तुम्हाला तुम्हाला आणि म्हणजे द्वेषाचा प्रतिस पेडला जात, द्वेषाचं जे बीज पेरलं की आम्ही इथे असणाऱ्या मुसलमानांना धडा शिकवायला नको. त्यांनी घर लग्न मोडलं तर त्याला 7 वर्ष सजा, आणि मी दुसरी बायको ठेवली तरी मला काहीच सजा नाही, हे फार दिवस चालणार नाही. इथल्या परितक्त्या सुद्धा आणि इथल्या असणाऱ्या बाधित महिला सुद्धा या ही मागणी केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. म्हणून कुटुंब हा जो सामाजिक प्रश्न जो आरोप केला जातो, या सरकारवरती जो आरोप केला जातोय की ते एक एक संस्था मोडतात आहे, एक एक संस्था मोडतात आहेत म्हणून असा आरोप केला जातोय. आता सामाजिक विवाह ही संस्था ते मोडायला निघाले. विवाह मोडणं
आतापर्यंत गुन्हेगार नव्हता. तो एक सामाजिक प्रश्न, आणि त्या सामाजिक प्रश्नामध्ये विवाह मोडल्यानंतर त्या महिलेला आपण कशा रीतीने पायावरती उभं केलं पाहिजे, तिला काय मदत मिळाली पाहिजे, तिला काय केलं पाहिजे म्हणजे ती स्वतःच्या पायावरती उभं राहील, अशा रीतीचं चिंतन आणि इथं मनन यात काढलं. विवाह मोडणं हा जर तुम्ही गुन्हेगार करणार असाल, समाजामधलं जे नियंत्रणाचं मार्ग, समाज व्यवस्थेतला नियंत्रणाचा जो मार्ग होता, तो समाज व्यवस्थेतला नियंत्रणाचा मार्ग हे सरकार मोडायला निघाली आहे. आणि म्हणून आपण चार वर्ष बघत असाल की यांच्यावरती सातत्याने आरोप होत राहिले की हे सिस्टम्स मोडायला निघालेली आहेत, व्यवस्था मोडायला निघाली. परंपरागत चाललेल्या असणाऱ्या व्यवस्था ह्या एका दिवसामध्ये निर्माण होत नाही, किंवा एका दिवसामध्ये त्याच्याबद्दलचा विश्वास वाढत नाही. असणारा विश्वास हा आज आपल्याला दिसतोय. आणि विवाह ही पद्धत आता मोडायला हे सरकार निघालंय आणि कटिबद्ध झाले अशी असणारी परिस्थिती. मित्रो, मी जाता जाता फक्त आपल्याला एवढंच आवाहन करणार की आपण एक नवीन आंदोलन सुरू आहे. सत्ता ही काही कुटुंबांच्या दारामध्ये अडकली होती, सत्ता ही काही कुटुंबांच्या दारामध्ये अडकली होती, ती आता मुक्त करायची आहे आणि ती सर्वसामान्याच्या दारापर्यंत खेळेल हे आम्ही त्या ठिकाणी बघितलं. ही कुटुंबामध्ये अडकल्यामुळे ओबीसी मधला क्रिमिनियर नॉन क्रिमिनियर झाला, श्रीमंत गरीब वर्ग हा झाला, गरीबाला आपण हात दिला पाहिजे म्हणून ठराव झाला, पण गरीबाला ओबीसीच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाली नाही अशी असतात. एससी एसटी याला असताना साधन असतात त्याची स्कॉलरशिप. सत्ता आम्हाला कशाला पाहिजे तर या ठिकाणी, या ठिकाणी स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, फ्रीशिप मिळाली पाहिजे आणि आम्हाला शिक्षणाची दारही मोकळी झाली. उद्याची सत्ता आम्हाला कशासाठी? आधुनिक कारखाने आम्हाला नको, रोबोवरती चालणारे कारखाने नको आहेत, पण कारखाने असे पाहिजे की या ग्रामीण भागातल्या शहरी माणसा शहरी राहण्यातल्या माणसाला हाताला काम देतील अशा रीतीची टेक्नॉलॉजी आम्हाला लागू करायची आहे, जेणेकरून इथला बेरोजगार राहणार नाही. ही असतात 120 कोटीचा देश आम्ही असताना म्हणतो, 22 कोटी लोक या ठिकाणचे बेरोजगार आहेत आम्ही असताना सांगतो, आणि आम्ही आमच्याच कारखान्यामध्ये रोबो मार्फत चालवतील अशी असणारी परिस्थिती. रोबो आमच्या कारखाने चालवतील अशी असणारी धोरण त्या ठिकाणी घेतलं जात आहे. रोबो चालवणार असेल तर जिवंत माणूस त्या ठिकाणी काय करतो? तंत्रज्ञान विकसित होत नाही ज्याच्याबद्दल दुमत नाही, पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या देशाच्या लोकांना या मातीतल्या माणसाच्या हाताला काम कसं मिळेल हे तंत्रज्ञानाने असताना स्वीकारलं पाहिजे, ते स्वीकारलं. आणि म्हणून ही सत्ता आणि काय तत्वज्ञान, तत्वज्ञान हे की माझ्या खाली कोणी नाही माझ्यावरती कोणी, तत्वज्ञान काय तर माझ्या खाली कोणी नाही माझ्या वरती कोणी नाही आम्ही सगळे समान आहोत, माझ्या वरती कोणी नाही माझ्या खाली कोणी नाही आम्ही सगळे समान आहोत आणि आम्ही या संपेप्रमाणे राहणार हे कटिबद्ध मी होणार आहे हे माझं जगण्याचं तत्व असलं पाहिजे, तरच सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सत्ता जाईल. उद्या आम्ही असणार काही इसाई समाजातल्या एका माणसाला तिकीट दिलं, मग ही चर्चा होता कामाने की बा इसाऱ्यांची मतदारसंघामध्ये संख्या किती असेल, 2000, 2000, 3000 असेल तो 4000, पण माझी भूमिका काय असली पाहिजे? माझी भूमिका ही असली पाहिजे की हा वंचित आहे, हा
हा सत्तेपासून वंचित आहे, हा प्रतिष्ठेपासून वंचित, हा विकासापासून वंचित आहे, हा आमदारापासून वंचित आहे, हा खासदारापासून वंचित आहे. आणि माझी ओळख ही वंचितांची ओळख आहे, आणि हा वंचित असल्यामुळे हा माझा आहे तो माझ्या जातीचा आहे की नाही हा मला काही फरक नाही. हा बदल जर आपण आपल्यामध्ये केला तर कुटुंबशाही आपण संपू शकतो, नाही तर ही कुटुंबशाही, अरे तो तर तुझ्या जातीचा नाही, त्या उत्पत्तीच्या व्यवस्थेमध्ये तो खाली आहे, तू त्याला मतदान देणार. या प्रचाराला आपण असं बळी पडलो ते इथली कुटुंबशाही जिंकेल आणि आपण हरू अशी असतात. कुटुंबशाही जिंकेल आणि आपण हरू अशी असणारी परिस्थिती आहे, जेव्हा इथल्या कुटुंबशाहीला आपल्याला हरवायचं असेल, कुटुंबशाहीला इथं हरवायचं असेल, किंवा आता असताना जसं धनगर समाजाने पंढरपूरमध्ये मेळावा घेतल्यानंतर आम्ही आता कोणाकडे महात बसतो, आम्ही आता कोणाकडे मागणी मागणार नाही, आम्ही आता अनुतेदार बनुतेदाराला सत्तेमध्ये घेऊ आणि आम्ही आमचेच प्रश्न मिटू. आम्हा आता कोणाकडे जाण्याची गरज नाही, आम्ही सत्ताधारी होऊ, अनुतेदारानं घेऊ, बनुतेदारानं घेऊ, सत्तेमध्ये येऊ आणि आम्ही आमचे प्रश्न सोडू. ही जी भूमिका घेतली ही भूमिका इथल्या सर्व वंचितांची असली पाहिजे की माझ्या प्रश्नासाठी मी कोणाकडे जाणार नाही, मीच माझे प्रश्न सोडवणार, मीच माझा मालक होणार. माझा मालक आता कोणीच नाही, नाही या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मालकी अजून चालते, वतनदारी अजून चालते, जागीरदार अजून चालतात, इनामदार अजून चालतात, देशमुखी अजून चालते. मनातून एकदा असणारा झुकारून द्या की इथे कोणी देशमुख, इथे कोणी सरदार, इथे कोणी इनामदार, इथला कोणी जागीरदार नाही. या देशाच्या घटनेने टाटाला सुद्धा एक मताचा अधिकार दिलाय, देशमुखाला सुद्धा एक मताचा अधिकार दिलाय, आणि देशमुखाच्या शेतामध्ये राबणाऱ्या कास्तकाराला सुद्धा एक मताचा अधिकार दिलेला आहे. तेव्हा आम्ही सगळे समान आहोत, कोणी कोणी वरता कोणी खाली. हे उजळ झुकारून देऊ, उद्याच्या बदल आपण असताना एक भूमिका अजून मांडतो. थांब, मागच्या निवडणुकीमध्ये आणि ह्याही निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाने असं एक नवीन खेळ सुरुवात केला आहे, तो म्हणजे की आम्ही इथली असणारी सत्ता बिगर मुसलमानाशिवाय घेऊ शकतो, आणि म्हणून मुसलमानाला उमेदवारी देत नाही. आता तीच लाईन काँग्रेसवाल्यांनी सुरुवात केली की आम्हाला असणारा अर्षदीन ओवैसी हा चालत नाही, एमआयएम चालत नाही. काँग्रेसवाल्यानं तुम्हाला चालत असेल नसं चालत असेल त्याच्याशी आम्हाला पर्वा नाही, पण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही असणारा जाहीर करतो. सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, पुणे जिल्हा असेल, या मतदारसंघामध्ये एक लोकसभेची जागा, एक लोकसभेची जागा यावरती जो न्याय मुसलमानाला लावला जातो, जो न्याय मुसलमानाला लावला जातोय न बोलता तोच धनगरांना लावण्यात आला होता, धनगरांना लावण्यात आला होता, आणि म्हणून एकही धनगर कशासाठी. या महाराष्ट्रातलं कुटुंब हे समाधानी झालं पाहिजे आणि आपण कटिबद्ध राहू की उद्या सत्ता आली की आम्ही इथल्याच माणसाला समाधानी करू, आणि याच्यासाठीच आमची सत्ता आहे. एवढं बोलून मी आपली सगळ्यांची रजा घेतो.